सिंहगड रस्त्यावरील एकता नगरमध्ये पुराचा धोका वाढल्याची माहिती समोर येते आणि पाणी पातळी रस्त्यापर्यंत येण्यास आता सुरुवात झाली आहे. खडक वाचल्यापासून 25,000 क्युसेकनं विसर्ग वाढलाय, त्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी पातळी सुद्धा वाढली आहे. महापालिका पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. आणि यासंदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत. बालाजी, पुराचा धोका वाढतोय, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन कशी खबरदारी घेत आहे? श्रद्धा, जो पुराचा धोका आहे तो वाढतोय आणि प्रशासनाकडून या भागामध्ये आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. स्पीकरद्वारे सांगण्यात येते की गाड्या काढून घ्या, तुम्ही स्वतः सुरक्षित ठिकाणी जावा आणि काळजी घ्या. आता जर मी जिथे थांबलोय ते पाठीमागे जे पाहिलं तर ते खडकवासला मोठा नदीचं हे सगळं रूप आहे आणि हळूहळू हे नदी जी आहे ते आपलं पात्र विस्तारत आहे आणि हळूहळू नागरी भागाकडे जे आहे ते पाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि हा जो संपूर्ण भाग आहे तो निमजनगर, विठ्ठलवाडी आणि एकतानगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता 2 दिवसापूर्वी. आपण ते सर्व दाखवलेलं सुद्धा होतं. आता परत एकदा इथल्या नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झालेली आहे आणि नागरिकांना आता जर आपण खाली पाहिलं तर हे एकतानगर आहे ज्या ठिकाणी मोठा पूर आलेला होता, त्या ठिकाणी आव्हान केलं जाते, नागरिक रस्त्यावर आपल्याला दिसत नाहीत. मात्र नागरिकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की कधी पाणी येईल आणि कधी आपल्याला हे घर खाली करावं लागेल, आपलं सामान उचलावं लागेल, याची सगळी चिंता जी आहे ती इथल्या नागरिकांना आहे. आता हे जे पाणी आहे ते नदीच्या जवळपास एका भिंतीपर्यंत म्हणजे सीमा भिंतीपर्यंत तरी आलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. हळूहळू हे पाणी जे आहे ते आणखी विसर्ग वाढला तर रस्त्यावर येणार आहे, नागरिकांच्या घरात येणार आहे, त्यामुळे इथली चिंता वाढलेली आहे. प्रशासन मात्र सातत्यानं आव्हान करते. इथले काही नागरिक आहेत ज्यांना आपण विचारूया, काय तुम्हाला काय वाटायला लागले 2 दिवसापासून? 2 दिवसापासून आम्हाला सतत भीती वाटत आहे, कारण की सगळीकडं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कधी पाणी येईल, कधी आमचं घरातलं सामान कुठं शिफ्ट करायचं, दुकानातलं सामान कुठं शिफ्ट करायचं, माझ्या पालिकेकडून आणि कुठल्या प्रकारचं असं काही नियोजन दिलं नाही आम्हाला, पण अजूनपर्यंत झालेलं नाही. 2 दिवसापूर्वी पूर आला होता, तो गेला आहे. आता तुम्हाला आणखी भीती वाटते की आता तर साफ झाले? हो, पण आणखी भीती वाटते की कधी पाणी वाढेल काही सांगता येत नाही, कारण की पालिकेचे कर्मचारी सांगतात पाणी येईल, पाणी वाढेल, वाहने तुमचे सुरक्षित ठिकाणी लावा, पण लावायचं कुठं, नियोजन करायचं कुठं? आता आमचं पूर्ण दुकान पाण्यात गेलेलं आहे. बालाजी, त्यांना विचारा की त्यांची नेमकी काय मागणी आहे आता, कारण की प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही किंवा त्यांना कोणती मदत पण नाही झाली आहे. तुम्हाला काही, तुमची काय मागणी आहे सरकारकडे? तुमचं दुकान वाहून गेलंय, तुम्हाला मदत झाली नाही, काय मागणी? काय मागणी म्हणजे काय, आम्हाला बऱ्यापैकी जे नुकसान भरपाई झाले ते सगळं व्यवस्थित मिळायला पाहिजे. माझं टेलरिंगचं दुकान होतं, माझे 4 मशिनी होते, त्यामध्ये सगळं पाण्यामध्ये वाहून म्हणजे पूर्ण पाणी सगळं दुकानाच्या वरती पाणी लागलं होतं, सिलिंग फॅन पर्यंत. आता व्यवसाय बंद आहे? आता माझं 4 दिवसापासून पूर्ण बंदच आहे, म्हणजे आणखी काहीच मला चालू करता येत नाही. त्याच्यामध्ये तात्काळ मदत दिली पाहिजे, तुमचे पंचनामे केले? पंचनामे केलेत, पण आणखी काय त्याच्यावर हे नाहीये. अनेक नेते भेटाय आले, तुम्हाला काही मदत मिळाली का? सर्व नेते आले, पण आणखी काहीतरी झालेच नाहीये. सगळे श्रद्धा, जे राजकीय दौरे आहेत ते नेते करतायत, पाहणी करतायत, मात्र जी मदत हवी आहे, जी गरज आहे ती इथल्या नागरिकांना भेटत नाही, त्यातच हे सगळं भीतीचं वातावरण आहे. आज त्यामुळे नेत्यांचे दौरे असून सुद्धा त्यांना काही फायदा होत नाही असं दिसतंय. बालाजी, या संदर्भातले अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.